powered by Techno. आज अपना सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे जी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आज आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील असणाऱ्या संघटनात्मक दोन जिल्हे जे आहेत, उत्तर आणि दक्षिण, त्या जिल्ह्यामधील सर्व कार्यकर्त्यांना आज प्रत्यक्ष भेटण्याच्या संदर्भातला प्रदेश नेतृत्वाने जे सांगितलं होतं, आज सगळ्या जिल्ह्यातील लोकांशी एकत्र आम्ही बसतो आहोत. आणि 24 तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून राजापूर मतदारसंघामधून किरण सामंतजी आणि 25 तारखेला उदय सामंतजी रत्नागिरीमधून फॉर्म भरणार आहेत, ते आत्ताच त्यांनी तशी माहिती दिली. त्यामुळे जिल्हाध्यक्षांशी या संदर्भातही चर्चा झालेली आहे. त्यामुळे महायुतीचे सर्वच्या सर्व रत्नागिरीमधल्या जागा ज्या आहेत आणि सर्व उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना शुभेच्छा द्याव्या, त्या दृष्टिकोनातून आज मी रत्नागिरीमध्ये आलो. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्रपणे काम करायचं आहे. कोकणामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा महायुतीमध्ये सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असेल किंवा आमच्याबरोबर असणारे सर्व पक्ष आणि कार्यकर्ते, ज्या ताकदीने एकत्रपणे लढले त्यामुळे अतिशय चांगलं यश हे कोकणामध्ये मिळालं. त्याच पद्धतीचं यश येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा आणि विशेष करून रत्नागिरीमध्ये मिळावं, या दृष्टिकोनातून संघटनात्मक सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून आपल्या सर्व उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, यासाठी आज संघटनात्मक बैठक झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बैठक झाली आणि सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला की महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वच्या सर्व जागा रत्नागिरीमधल्या जिंकून आल्या पाहिजेत. कालपर्यंत आपल्या सोबत असणारे बाळमानी उद्याच्या महाविकास आघाडीचे रत्नागिरी संघर्ष मतदारसंघाचे उमेदवार असतील, ते विशेष असं काय आपल्या कार्यकर्त्यांना ह्या मतदारसंघातल्या काय विशेष काल म्हटलं किंवा काय सांगितलं विशेष बोलतो? खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की या संदर्भामध्ये आज बोलणं उचित ठरणार नाही, परंतु महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार रत्नागिरीमधले जिंकून यावेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. रत्नागिरीचे सर्व कार्यकर्ते सकाळी 8 वाजल्यापासून माझ्याकडे, इथे आपण पाहिलं असेल, सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, कारण आम्हाला माहीत आहे की विचाराबरोबर राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचाराबरोबर आणि नेतृत्व जसं सांगतं, आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने आदरणीय उदय सामंत महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. किमान एक मतदारसंघ मिळावा भाजपला असं कार्यकर्त्याच्या भावना होत्या, काय त्यांनी आज आपल्याकडे व्यक्त केलं? प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की आपल्याला आपल्या भागामध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. मी स्वतः कोकण या पूर्ण भागामध्ये, मी स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या पूर्ण कमिटीमध्ये आहे. प्रचंड ताकदीने हे सर्वच्या सर्व मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत, कोकणामध्ये जास्तीत जास्त मिळाले पाहिजेत, हा आग्रह आमचा होता, राहणारच आहे, यात काहीच शंका नाही. परंतु हे सर्व करत असताना महायुती आणि महायुतीच्या सर्व जागा वाटपांमध्ये आम्हालाही या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज होती की येणाऱ्या काळामध्ये शीट शेअरिंगमध्ये जे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मिळू शकतात त्या ठिकाणच्या आम्हाला मिळाल्या, काही ठिकाणी आमच्यावरती अन्याय झाला ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरीसुद्धा महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे अति समजदार आहेत, प्रत्येकाला याची कल्पना आहे आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे सगळं मनात ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये
महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि महायुतीचे सर्व उमेदवार जिंकून आणायचे. दुहागर आणि ह्या सगळ्या ज्या जागा आहेत या महायुतीचाच उमेदवार म्हणून जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. या पद्धतीचं आज दोन्ही रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं आहे. कालच माझी त्यांची ऑनलाईन आमची बैठक झाली होती. या बैठकीमध्येही तसे आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं. फक्त आज प्रत्यक्षात येऊन आपण प्रत्येक कार्यकर्त्याला भेटावं, त्याला या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या घडलेल्या प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे. कार्यकर्त्याची जी काही आपल्याला मनधरणी करावी लागते ती मनधरणी करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी कार्यकर्त्यांवर चर्चा करताना कुठल्या पाच विधानसभा मतदारसंघातील कुठल्या मतदारसंघावरती अधिक लक्ष द्यावं लागेल असं आपण काय करायचं? मी असं काहीच सांगितलं नाही. प्रत्येक मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामधील असणारे जवळजवळ 288 मतदारसंघ आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये माझ्याकडे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ हा महायुतीने जिंकला पाहिजे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्रपणे काम केल्याशिवाय हे मतदारसंघ जिंकता येत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी मिळून बूट बांधणं आणि एकत्रपणे काम केल्याशिवाय या सगळ्या मतदारसंघात यश येणार नाही याची सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. त्यामुळे यावेळेला महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण जोमामध्ये महाराष्ट्रात उतरलेले आहेत आणि सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार यांच्या विजयासाठी प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता प्रयत्न करतो. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.